नमस्कार बंधू भगिनींनो, डिसेंबर महिन्यामध्ये 31/12/2023 रविवार या दिवशी आपण जे ध्यानधारणा योग शिबिर घेतलं होतं याची काही क्षणचित्र मी इथं देत आहे. या शिबिरामध्ये तरुण वर्ग सहभागी होता, 80-85 वर्षे वयाचे लोक होते, मध्यम वर्गातील लोक होते, सुशिक्षित होते, विविध क्षेत्रात काम करणारे लोक ह्या ध्यानधारणा योग शिबिराला होते. सर्व लोकांनी या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये सहभाग घेतलेला होता. अत्यंत खेळेमेळेच्या वातावरणामध्ये हे शिबिर पार पडत असतं. 1997 सालापासून ते आजपर्यंत माझ्या आध्यात्मिक जो अनुभव आहे त्याचं सगळं सार मी या शिबिरामध्ये देत असतो आणि देण्याचा प्रयत्न करत असतो. या शिबिरामध्ये अनेक दुर्मिळ गुप्तमंत्र याचे ध्यानधा करून घेतले जाते आणि याचे जे व्हायब्रेशन तयार होते त्यामुळे अनेक लोकांना अनेक गोष्टी जाणवतात. 31 तारीख ही 2023 वर्षाची शेवटची तारीख असल्यामुळं येणाऱ्या नवीन वर्षाचा संकल्प, दैवी संकल्प मी लोकांच्याकडून करून घेतला. हे आयुष्य असंच नाही वाया घेतलं पाहिजे, आयुष्यात काहीतरी करता आलं पाहिजे, संकल्प घेतला पाहिजे, आळस सोडला पाहिजे, चुकीच्या सवय सोडल्या पाहिजेत आणि या सर्व गोष्टींचा संकल्प या सर्वांनी घेतला आणि आज देखील हे सर्वजण या संकल्पावरती ठाम आहेत. त्यांचे मला तसे फोन देखील येतात. त्याचबरोबर जानेवारी 2024 जे आपलं शिबिर होणार आहे त्याची तारीख आहे रविवार दिनांक 21/1/2024. तरी जागा कमी असल्यामुळं लवकरात लवकर आपल्या जागेचं बुकिंग करावे ही विनंती. या ध्यानधारणा शिबिरामध्ये अनेक लोकांचे असे अनुभव आहेत की अनेक लोकांची अडकलेली वारी मोकळी झाली, संचार मोकळे झाले, तसेच अनेकांच्या शरीरामध्ये दुष्टशक्ती होत्या त्यांचे संचार आले आणि अनेक लोकांना असेही अनुभव आले. शिबिर झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, घरी गेल्यानंतर त्यांचे फोन येतात की हे दुष्टशक्तींचे संचार निघून गेले, सगळे त्रास माझे आता बरे झाले, मला आता बरं वाटतं आहे, किंवा अनेक लोकांचे संचार जे अडकले होते तेही मोकळे झाले. तसेच हे ज्यावेळेला ध्यानाच्या खोल अवस्थेत गेल्यानंतर शरीरामध्ये असे काही व्हायब्रेशन निर्माण होत होते आणि ह्या व्हायब्रेशनमुळं शरीर त्याला तसा प्रतिसाद देत होतं. अनेक गुप्त दुर्मिळ मंत्र होते आणि ते मंत्र जपल्यामुळं अनेक लोक त्यांना हे वेगवेगळे शरीरामध्ये हावभाव निर्माण होत होते. आता या ताईंच्या अंगात ह्या ज्या बसलेल्या ताई त्यांच्या अंगात वगैरे येत नाही, परंतु त्यांच्या काही शक्ती जाग्या होत होत्या त्याचा अनुभव येत होता. अनेक लोकांचे दुष्टशक्ती मोकळ्या झाल्या, अनेक लोकांचे संचार मोकळे झाले. त्याचबरोबर ह्या दुष्टशक्ती ज्यावेळेला येत होत्या त्यावेळेला त्या दुष्टशक्तींना इथल्या वातावरणाचा भयंकर त्रास होत होता आणि आता आम्ही जातो, आता येणार नाही असं ते ओरडून सांगत होते. तसेच या शिबिरामध्ये मी या बघा, आता ह्या ताई आहेत, जवळजवळ 80 वर्षे ताई आहेत आणि त्यांना ध्यान लागलं आहे आणि ह्या ध्यानामध्ये त्यांच्याकडून हे प्रकार होत आहेत, आपोआप होत आहेत, आपोआप त्यांचं शरीर त्या पद्धतीनं वागतं आहे. म्हणजे या शिबिरामध्ये प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाला काही ना काही होतं आहे आणि इथून शिबिरातून गेलेला मनुष्य सुधारल्याशिवाय राहिलेला नाही आहे. त्याचे अनुभव मला देत असतात आणि माझं सद्भाग्य समजतो की त्यांना सुधारण्यामध्ये मी निमित्त झालो याचा मला खूप आनंद आहे. आणि जास्तीत जास्त मनातली भीती, टेन्शन, चिडचिडेपणा, काळजी, विनाकारणचे विचार, दडपण, जे पण काही त्रास असतील ते पण निघून जातात, मन शांत होतं, रिलॅक्स होतं, आनंदी होतं, मनातलं दडपण निघून जातं, जगण्याच्या नवीन आशा निर्माण होतात. विद्यार्थी असतील तर त्यांचं अभ्यासामध्ये देखील लक्ष एकाग्र होतं, मन थंड आणि शांत होतं. या शिबिरामध्ये मानसिक आध्यात्मिक या दोन्हींचं कॉम्बिनेशन मी घडवत असतो. तून खूपच चांगले अनुभव येत असतात प्रत्येकाला. ज्या ज्या काही वाईट शक्ती इतक्या वर्ष दमवत होत्या, अनेक ठिकाणी गेले तरी मोकळ्या झाल्या नाही, परंतु इथे मोकळ्या झाल्या आणि त्या पळून देखील गेल्या, निघून देखील गेल्या. आता हे आताही सगळे लोक खूप बरे झालेले आहेत, आनंदी झालेले आहेत, त्यांना खूप बरं वाटतं आहे. अनेकांच्या दुष्टशक्ती येऊन खूपच त्रास करून घेत होत्या. त्यानंतर आम्ही जेवणाचा आनंद घेतला, दुष्टशक्ती येऊन खूपच रडत होती, त्रास करून घेत होती. अनेक दुष्टशक्तींनी तर भयंकर यातना झाल्या, त्या निघून गेल्या.
अनेक लोकांची वारी मोकळी झाली, अनेक लोकांचं ध्यान लागलं. इथं केवळ वारं मोकळं करणं यासाठी हे शिबिर नसतं, मात्र इथं जे काही दैवी व्हायब्रेशन निर्माण होतं त्यातून अशा प्रतिक्रिया तयार होत असतात. मात्र ध्यान लावणं, भक्ती कशी करायची, जप कसा करायचा, डोकं शांत कसं ठेवायचं, ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करायचं, आपलं ध्येय कसं निवडायचं, भक्ती मार्गामध्ये उन्नती कशी प्राप्त करायची, ध्यान कसं लागलं पाहिजे, सात चक्र शुद्ध कशी करायची, हे सर्व आणि याच्यापेक्षा खूप काही मी या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये शिकवत असतो. एकंदरच काय, हे शिबिर म्हणजे मानसिक, आध्यात्मिक आणि मोटिवेशनल हे सर्व येत असतं. अत्यंत पवित्र वातावरणात मी हे शिबिर घेत असतो. सगळं वातावरण पवित्र, स्वच्छ, सुंदर ठेवण्याकडे माझा भर असतो आणि येणाऱ्या लोकांना त्याचं व्हायब्रेशन मिळत असतं, त्याची स्पंदनं मिळत असतात. अनेक लोकांना दुष्टशक्तीपासून सुरक्षा कवच कसं बनवायचं हे माहीत नसतं, हे शिकवलं जातं. आध्यात्मिक उन्नती कशी करायची, त्याबरोबर भौतिक उन्नतीसुद्धा कशी करायची, ध्येय कसं निवडायचं, यश मिळण्यासाठी काय केलं पाहिजे, असे एक ना दोन अनेक मार्ग मी या शिबिरामध्ये शिकवत असतो. आणि माझ्याकडं आलेले सगळे लोक योग्य मार्गाला आहेत, त्यांचे फोन येतात आणि सर्वजण आनंदी आहेत, खूप आनंदी आहेत, याचा मलाही आनंद वाटतो. आपण सर्वांनी या शिबिराला यावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे. आपण आल्यानंतरच तुम्हाला हे कळेल की या शिबिरामध्ये तुम्हाला काय काय मिळतं आहे, काय फरक पडतायत. यासाठी आपण शिबिराला येणं आवश्यक आहे. शिबिराला आल्यानंतर तुमच्यात झालेले बदल तुम्हाला जाणवतील, नक्की जाणवतील. कारण माझा प्रयत्नच असतो की तुम्ही जे कष्ट घेऊन शिबिराला येत आहे त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळालाच पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करत असतो. तरी आत्ता जानेवारी महिन्यामध्ये जे शिबिर होणार आहे त्याची तारीख आहे रविवार दिनांक 21/1/2024. त्याची वेळ आहे 11 ते 5. हे शिबिर एक दिवशी असतं. याची फी आहे 1,500 आणि जो खाली नंबर दिलेला आहे 74104769 या नंबरवरती संपर्क साधून लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे. एकच शिबिर असल्यामुळं लोक जास्त येणार आहेत, लवकर बुकिंग केलं तर आपल्याला लवकर जागा मिळेल. जय आदिशक्ती.